नमस्कार, जीवनावश्यक सर्व काहीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहूयात शुद्ध कुंकू कसे ओळखावे। आपण बाजारात किंवा तीर्थक्षेत्री कुंकू घेतो, हे हळदीचे आहे की नाही असा प्रश्न पडतो। लहान मुलांचे औक्षण करताना किंवा आपण ज्यावेळी कुंकू वापरतो, हे भेसळयुक्त कुंकू वापरून त्यातील रंगाने स्किनला त्रास होऊ नये म्हणून आपण हळदीचे कुंकू वापरावे। तर हे हळदीचे कुंकू कसे ओळखावे, शुद्ध कुंकू कसे कळते ते पाहूयात। सर्वप्रथम ही गोष्ट आहे की कुंकूला हळदीचा वास येतो, जे हळदीचं कुंकू असतं त्याला। आपण इथे तीन प्रकारचे कुंकू घेतलेले, हे कुंकू पाण्यात टाकल्यावर काय होतं ते पाहूयात। पाहू शकता हे हळदीचे कुंकू जर पाण्यात टाकले तर ते पाण्यावरती तरंगते, आणि रंगाचे कुंकू पाण्यात टाकले तर ते खाली जाते आणि पाणी पूर्ण लाल होते। तसेच रंगाचे कुंकू अंगाला लागले तर ते निघत नाही व त्याचे डाग तसेच राहतात, हळदीचे कुंकू लगेच निघते। सोपी पद्धत म्हणजे कुंकू घेतानाच ते कुंकू हातावर घ्यावे व त्याला ओला चुना लावावा। कुंकूला ओला चुना लावल्यानंतर रंगाचे भेसळयुक्त कुंकू जे असते त्याला पांढरा चुना लावला तर ते लाल दिसते, आणि हळदीच्या कुंकूला जर चुना लावला तर ते काळे होते। असे सोप्या पद्धतीने आपण शुद्ध कुंकू ओळखू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणे फ्री आहे। धन्यवाद।